हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत बाजरीची थालीपीठं. तर ही थालीपीठं एकदम झटपट होणारी आहेत आणि तेवढीच टेस्टी आणि हेल्दी पण आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा मला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर ही थालीपीठं खूप खुसखुशीत होतात, छान होतात, कमी वेळेत होतात. आणि तुम्हाला जर डाएट करायचं असेल तरी तुम्ही ही करू शकता. आणि रेसिपी खूप सोपी आहे तर तुम्ही नक्की नक्की करून बघा. आणि आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी, आणि अर्धा वाटी मी घेतलं आहे डाळीचं पीठ. त्याच्यानंतर घेतलं आहे एक चमचा लाल तिखट, एक चमचा आले लसणाची पेस्ट, आणि अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर. त्याच्यानंतर कोथिंबीर, एक कांदा, कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक चिमूट हिंग आणि थोडीशी हळद घेतली आहे. तर आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया हे सगळं मिश्रण. इथे मी एक भांडं घेतलं आहे, याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ घेऊया, नंतर डाळीचं पीठ घालूयात, त्याच्यानंतर हे जे धने जिरे पावडर आहे अर्धा अर्धा चमचा, लाल तिखट एक चमचा. तर आपण त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, नंतर आले लसूण पेस्ट, हिंग, हळद हे सगळं घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी आमचूरच्या पावडर पण टाकली आहे. आमचूर पावडरनी थोडीशी अजून चव येते म्हणून आमचूर पावडर एक पाव चमचा अर्धा चमचा घातली आहे मी. तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि याला आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे. एकदम पाणी नाही घालायचं आहे, पातळ नाही करायचं आहे. मीठ घातलं आहे इथे मी आणि सगळं मिक्स करून घेऊया आपण. या पिठात आपण पाणी लागेल तसं घालूया, एकदम पाणी घालायचं नाही. थोडं थोडं घालत घालत मिक्स करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही, मीडियम करायचं आहे. त्याच्यामुळं अगदी लागेल तसं पाणी घालूया त्याच्यामध्ये आणि हळूहळू करून याचा गोळा करून घेऊयात आपण. हे आपण असं मळून घेतलं आहे आणि याचा असा गोळा झाला आहे छान. थोडासा घट्टसरच करूया. हा पिठाचा गोळा आपण झाकून ठेवूया एक 10 मिनटं. इथे मी तयार झालं आहे आता पीठ आपलं. तर इथे रुमाल घेतला आहे मी, एक पातळ घेतला आहे छान सुती. तर त्याला आपण भिजवून घेऊया, पोळपटावर असं पसरून घेऊया. आणि थोडा वाटला कोरडा तर त्यात थोडंसं परत पाणी थोडंसं आपण ओलं करून घेऊया. त्याच्यानंतर गोळा घेऊया एक पिठाचा आपण मध्यम आकाराचा. मी इथं छोटेच करती आहे कारण छोटे जे थालीपीठ करतो ना ते जास्त खुसखुशीत होतात. खूप जाड केले तर ते आतमध्ये पीठ तसंच राहतं. तर त्याच्यामुळे हे छान असं बोटांनी दाब देऊन देऊन ह्याचा छान गोल करून घ्यायचा, पातळ करायचा थोडा, जसं जमेल. तुम्हाला जर थोडं जाडसर हवं असेल तर जाडसरही करू शकता. तर मी इथे पातळ केलेत थोडेसे आणि वाटलं तर पाणी बोटांना लावून घ्यायचं, पसरत नसेल तर ओलसर करून घ्यायचं. आणि हे इथं तयार केलं, याला मी असे होल पाडलेत. दुसऱ्या बाजूला मी तवा गरम करायला ठेवला होता. तर आता ह्याच्यावर आपण हा रुमाल असा पालथा घालून हे थालीपीठ घालून घेऊया सावकाशीने. हे बघा असं, आणि रुमाल सहज उचलला जातो ओला असल्यामुळं. आणि हे होल केल्यामुळं काय होतं, दोन्ही बाजूने खरपूस छान भाजला जातो आणि तेल आतमधून बाहेरून दोन्हीकडनं लागतं. तर इथे मी तेल थोडंसं या छिद्रांमध्ये घालून घेते जेणेकरून खाली आणि वर दोन्ही बाजूला तेल जाईल. आणि हे झाल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया, एक 1/2 मिनिट झाकण ठेवूया, म्हणजे आतून बाहेरून दोन्ही छान होऊन जाईल तो. आता आपण झाकण काढलं आहे आणि बघा वरची बाजू पण वाफाळली गेली आहे छान. आता आपण ह्याला छान भाजून घेतलं आहे तर याला आपण पलटून घेऊया. हे बघा किती खरपूस भाजला गेला आहे छान. आणि हा चवीला पण सुंदर लागतो कारण हा खरपूस भाजल्यामुळे. आणि हेल्दी ऑप्शन तर नक्कीच आहे. तुम्ही जर डाएट करत असाल फॉलो तर ह्याच्यामध्ये तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता. तुम्हाला टेस्ट हवी असेल तर तुम्ही बटरही वापरू शकता. मी इथे तेलाचं यूज केलं आहे. तर हे दोन्ही बाजूने आपण छान शेकून घेऊया मस्त, अगदी खरपूसपणे, थोडा लालसर असा. ताजा छान तयार झाला आहे आपला. बघा दुसरी बाजू पण किती सुंदर अशी भाजली गेली आहे. तर हे असा आपला तयार झालं आहे थालीपीठ, बघू शकता. असेच आपण सगळे थालीपीठ करून घेऊया. आणि हे तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी, तुम्हाला नक्की आवडेल. झटपट तर होणारे आहेत, हेल्दी पण आहेत, लहान मुलांना, मोठ्या माणसांना, सगळ्यांना आवडतील असे आहेत. यामध्ये तुम्ही मेथीची भाजी किंवा दुसऱ्या भाज्याही घालून अजून पौष्टिक करू शकता. तर मला खात्री आहे नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तर तुम्ही नक्की नक्की एकदा करून बघा.
आणि बघा असे आपले थालीपीठ तयार झालेले आहेत, एकदम खुसखुशीत आणि खमंग असे. आणि हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खाऊ शकता, किंवा दह्याबरोबर तर खूप सुंदर लागतात. तर तुम्ही नक्की हे करून बघा आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की कसे झालेत काय ते. तर मला कळवत राहा माझ्या रेसिपीज कशा वाटत आहेत ते. आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील. तर अजून नव्या रेसिपीसाठी आपण नक्कीच पुढे भेटूया आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. थँक्यू.